Today we are going to learn a new topic, that is making words using given clues. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन विषय हाताळणार आहोत, ज्या विषयाचे नाव आहे दिलेल्या पर्यायाच्या सहाय्याने शब्द तयार करणे. We have seen a different things in our surroundings. For example, this is an object. It's called a whiteboard. म्हणजेच आज या ठिकाणी आपल्या समोर एक वस्तू दिसते, ज्या वस्तूच्या या ठिकाणी वस्तूला आपण वेगवेगळ्या नावाने संबोधतो, याला आपण फळा म्हणतो, पांढरा फळा असं म्हणतो. तर अशा आपल्या वातावरणात असणाऱ्या सराउंडिंग मध्ये अनेक वस्तू त्याबरोबर बाबी आपल्याला पाहावयास मिळतात, ज्यांना आपण वेगवेगळ्या नावाने संबोधतो. तर चला मित्रांनो, आपण पाहूया आज असाच एक नवीन विषय, मेकिंग वर्ड्स विथ द हेल्प ऑफ क्ल्यूज.